अमोल, परफ्यूम हा सिनेमा तू आता लवकरच आमच्या समोर आणणार आहेस आणि अर्थातच खूप वेगळ्या अशा प्रकारचं पोस्टर आहे आणि खूप छान सरप्राईज या निमित्ताने मिळालं आहे. काय थीम होती तुझी, काय कॉन्सेप्ट होता हा मूवी प्रेझेंट करण्यामागचा? हा सिनेमा घेण्यामागचा सगळ्यात मेन कॉन्टेंट होता की मागच्या वर्षी मी दोन सिनेमे केले, हलाल आणि लेत जोशी. दोन्ही माझे आर्टिस्टिक आणि नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड विनिंग डायरेक्टरसोबतचे सिनेमे होते. त्याच्यानंतर मग आता मी ठरवलं की यावर्षी जेव्हा मी 2019 उतरतो आहे तर त्यावर्षी मी असं ठरवलं की मी नवीन सिनेमे घेईल आणि वेगवेगळ्या पठडीचे घेईल. म्हणजे जे दोन आर्टिस्टिक झाले आता यावर्षी मी कमर्शियल सिनेमाकडे थोडंसं झुकतो आहे. कमर्शियल सिनेमा आहे, काही आर्टिस्टिक सिनेमा आहेत, काही सोशल इश्यूवरचे सिनेमा आहेत, काही समाज प्रबोधनाचे सिनेमे आहेत. सो त्याच्यामधला पहिला जो आहे माझा परफ्यूम आहे. त्यानंतर माझा त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स आहे, म्हणजे जो परफ्यूमबद्दल मी एक ऑनलाईन सांगतो की परफ्यूम इज ऑल अबाउट फ्रेग्रन्स, फ्रेशनेस, प्रेमामधला फ्रेशनेस, आयुष्यामधला फ्रेशनेस, लाईफमधला फ्रेशनेस हा परफ्यूममध्ये आहे. आणि त्या फ्रेशनेसनंतर सोसायटीकडनं त्या फ्रेशनेसला कशाप्रकारे दाबलं जातं ते त्या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे. आणि मग सोसायटी त्या सिनेमाला म्हणजे सिनेमातल्या स्टारकास्टला दाबते आणि त्याच्यातून मग सोशल इश्यूज होतात. सोशल इश्यूज झाल्यामुळं कॉन्ट्रोवर्सी होती सिनेमामध्ये, मागच्या वर्षी माझ्या बाबतीत झाली, या सिनेमामध्ये कॉन्ट्रोवर्सी होते. आणि त्यानंतर मग सिनेमाच्या एंडिंगला क्लायमॅक्स हा थोडा वेगळा आहे, तुम्ही आता सांगू नाही शकत. तो क्लायमॅक्सला सिनेमा येतो आणि खूप असं अनपेक्षित गोष्टी घडतात ज्या आपण कधीही पाहिलेल्या नाही आहेत सिनेमामध्ये. आणि त्याच्यातून मग तो उलगडत जातो सिनेमा आणि गोष्टी उलगडत जातात सिनेमाच्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अर्थातच स्टारकास्ट सिलेक्शन होतं आणि जे नवखे चेहरे जे आम्हाला आता या निमित्ताने दिसलेले आहेत तर त्यांच्या सिलेक्शनची प्रोसेस नेमकी कशी झाली? नवीन चेहरे लोकांसमोर आणावेत असा म्हणजे कॉन्सेप्ट तुझा कधी ठरला होता, काय सांगशील? ॲक्च्युली मी फिल्म जेव्हा प्रेझेंट करायला घेतली त्याच्या आधी मी हलालचं रिलीज करत होतो, त्यामुळे मला या सिनेमामध्ये जास्त लक्ष न देता आलं. पण माझ्या टचमध्ये प्रोड्युसर्स नेहमी असायचे, सो मला ते सांगायचं की आपलं असं असं चालू आहे. म्हणजे डॉक्टर जे हेमंत दीक्षित ते आमच्या फॅमिलीचे खूप क्लोज आहेत, माझ्या वडिलांचे चांगले मित्र आहेत, माझे वडील डॉक्टर तेही डॉक्टर, त्यामुळं आमचं एकत्र एकाच पुण्यामध्ये हॉस्पिटल्स असल्यामुळे ते गोष्टी सॉर्टेड झाल्या आणि घडल्या. आणि त्यानंतर मग ह्या गोष्टी घडत असताना असं झालं की ते आम्हाला सांगायचं की आपण हिरोईन हा घेतो आहे, हिरो हा घेतो आहे, दिग्दर्शक ही आहेत. आणि मग मी माझ्या गोष्टीमध्ये होतो ते त्यांच्या गोष्टीमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी त्या गोष्टी घेतल्या. त्यांनी हिरोईन पुण्याची घेतली, हिरो पुण्याचा, डिरेक्टर पुण्याची आणि पूर्ण स्टारकास्ट पुण्याची घेतली, असं झालं. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा सिनेमा बनला, सिनेमा बनल्यानंतर तो रिलीजवर आला तेव्हा ते बोलले की आपण एकत्र आता पुढं प्रोडक्शन एकत्र करूया आणि आपण तुम्ही तो रिलीज करा, आम्ही बनवलेला आहे. आणि मग तेव्हा मी तो प्रेझेंटिंगला घेतला. मग पिक्चरचं पोस्ट प्रोडक्शन असेल, साऊंड डिझायनिंग असेल, डी आय असेल, त्याच्यानंतर पोस्टर शूट आहे, सेन्सर करणं आहे, ते सगळं मी करतो. आता आज म्युझिक लॉन्च आहे, प्रेस कॉन्फरन्सेस आहेत, त्या सगळ्या गोष्टी मग मी वर्कआउट करतो आहे. आणि सिनेमा 1 मार्चला रिलीज होतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मोर दॅन 200 स्क्रीनमध्ये. सो तो नक्की प्रेक्षकांना आवडेल आणि त्याच्यामधनं बऱ्याच गोष्टी चांगल्या घडतील. पण आता जी काही शूटिंगची जी काही प्रोसेस होती ती नेमकी किती दिवस राहिली आणि म्हणजे कुठे कुठे सगळं शूटिंग चाललेलं होतं, लोकेशन्स कोणकोणते होते? शूटिंगची जी प्रोसेस होती, शूटिंग ॲक्च्युली पुण्यामध्ये मोस्टली झालेलं आहे. नंदमहाल नावाचा खूप मोठा महाल आहे पुण्यामध्ये, नंदमहालमध्ये त्याचं शूटिंग झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर पिक्चरचं दुसरं शूटिंग हे कोकणात झालेलं आहे, बरंचसं शेड्यूल. सो कोकणाचा एक फ्लेवर आहे सिनेमामध्ये. दोन वेगवेगळ्या गोष्टीवरती लोकेशन शूट झालेलं आहेत. रिचनेससाठी पुण्यामध्ये शूट झालं आणि एक गाव आणि गावामधला एक फ्लेवर ग्रीनरी दाखवण्यासाठी कोकणामध्ये शूट झालेलं आहे. एकूणच आज जो काही म्युझिक लॉन्च आज पार पडलेला आहे तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने, याबद्दल तू काय सांगशील आणि तुझे आज तू अनाऊन्समेंटसुद्धा केलेली आहेस त्याबद्दल? ॲक्च्युली असं आहे की जेव्हा आमचं म्युझिक लॉन्च चालू होतं परफ्यूमचं करावं, तेव्हा त्याची डेट होती 10-11 तारीख चालू होती आणि माझा बड्डे 7 असतो. 2 तारखेला माझ्या आईचा बड्डे असतो आणि 31st असतो. सो 10 तारखेच्या आसपास चालू होती. तर आमचे जी हिरोईन आहे आणि हिरो आहेत ते त्यांच्या डेट्स अवेलेबल नव्हत्या, त्यांच्या ऑलरेडी दुसरे शूट चालू आहेत आणि बरेच स्टारकास्ट तिकडे तिकडे जात असते, बऱ्याच जणांचे सिनेमेच चालू असतात. मग आम्ही तिथे ठरवलं की 9 तारखेला करू. 9 मग आम्ही ते 8 आलो, 8 आम्ही ते 7 आलो. आणि मग 7 ते असं झालं की आता माझा बड्डे आणि हे एकत्रच कोलॅबरेशन झालं. सो मला ते ॲक्च्युली वेगवेगळं ठेवायचं होतं पण तो मुहूर्त जमून आला आणि एका दिवशी सगळेजण अवेलेबलही झाले, त्यामुळे 7 आम्ही आज परफ्यूमचं प्रेस कॉन्फरन्स, सॉरी म्युझिक लॉन्च, चॅनलचं इंटरॅक्शन आणि मग हेही ठेवलेलं आहे. रसिकांना फायनली जाता जाता या मूवीबद्दल काय सांगशील? रसिकांना मी फायनली जाता जाता सांगेल, एक कडक मराठी शब्दामध्ये सांगायचं असेल तर परफेक्ट सिनेमा, ज्याच्यामध्ये इमोशन्स आहेत, ज्याच्यामध्ये लव्ह स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये पॅकेजिंग आहे, ज्याच्यामध्ये डान्स आहे, म्युझिक आहे, संगीत आहे, सब्जेक्ट आहे, हे सगळं तुम्हाला परफ्यूममध्ये पाहायला मिळेल. 4 वेगवेगळी गाणी आहेत अजित परब यांनी गायलेली, खूप मस्त सिनेमा आहे. 1 मार्चला रिलीज होतो आहे 2019 यावर्षी.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 200 जास्त स्क्रीनमध्ये, तुम्हाला तो नक्की पाहायला आवडेल असं माझं म्हणणं आहे.